58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुलबाई केवणे दिवे संघ याला फुल टॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 19. 58 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज मित्रांनो आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. 19 धावा झाल्यात म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. हर्षद शॉर्ट रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला स्लॉग शूचा फटका. चेंडू हवेत आहे. पुन्हा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार होते का बघायचा. पंचांचा काय इशारा मारले. चेंडू सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार बॅक टू बॅक हा दुसरा षटकार असं वाटत होतं की मानसिक दबाव वाढतोय गुडबाय किवणीदेव संघावर. संदेश पण लागोपाठ दोन षटकार आलेले. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार नाही कारण षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते 25. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. जबरदस्त ताकदवर फटका. लांब पल्ल्याचा षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 31 आणि आता मात्र जिंकण्यासाठी दोन षटकामध्ये आवश्यक आहे 27. म्हणजे सामना 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. मी मात्र आज थांबतोय पण मात्र सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. अनेक अनेक धन्यवाद वाचतो महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मागे 27 धावांची आवश्यकता आहे. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज मोनीश येतोय. निर्णायक षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचे आव्हान शेष राहील. तर कट टू कट नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये